तुम्हाला पनीर पुलाव बनवणं शिकवणार आहे या प्रेस्टिजच्या कुकिंग पॉटमध्ये. याच्यात मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण याच्यात टाकू जिरं. जिरं टाकताना आपण हा जो नॉब आहे त्याला लो वर ठेवणार आहोत. जीरा आता याच्यात फुटलेला आहे. आपण आता याच्यात टाकू मिरची. आता टाकू शिमला मिरची. थोडस मिक्स करू. त्याच्यात टाकू आता लसूण आणि मग अद्रक. कांदा टाकल्यावर आपण टाकू याच्यात टमाटा. आता हे सगळं मिक्स केल्यावर आपण याच्यात टाकू कोबी. फ्लावर फ्लावर टाकू आपण याला मिक्स करू. आता आपण याच्यात पहिलं पनीर टाकू. मी एकदम वास सुटला याचा. खमंग एकदम वास सुटला. आता आपण याच्यात राईस टाकलं. मेरा आपण मिक्स करून घेऊ. याच्यात मी
नुसार मीठ घालते आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊ. एकदम खमंग सुवास सुटलेला आहे तो. आता आपण याला लीडने कवर करून घेऊ आणि 2 मिनिटांसाठी कुक करून घेऊ. आता आपण याच्यात पाणी टाकू. मी एवढं जारभर कपभर पाणी भरून घेतलेलं आहे. आपण याच्यात टाकून आता आपण याला मिक्स करू. आपला राईस पूर्ण शिजलेला आहे. आता आपण याच्यात 1 चमचा पुलाव मसाला टाकू. मिक्स करून घ्या नीट. हे नीट मिक्स झालेलं आहे. आता आपण याला 2 मिनिटं वाफ येऊ देऊ. आपला पनीर पुलाव पूर्ण बनवून तयार आहे. आता आपण याला गार्निश करूया. याच्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही टाकू शकतात, पण माझ्याकडे घरी जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्याच मी टाकलेल्या. मी गार्निशिंगसाठी ग्रीन ओनियन टाकलेलं आहे. आपला पनीर पुलाव तयार आहे. आपला पुलाव तयार आहे आणि हा पुलाव एकदम टेस्टी आहे. टेस्टी लागतो. जरूर करून बघाल आणि मला कळवाल. बाय बाय.